गेल्या दहा दिवसांपासून कोल्हापूर शहरातील भारतनगर साळुंके पार्क या परिसरात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे पाणी येत नसल्यानं या परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते याच्या निषेधार्थ बाळासाहेबांची शिवसेना आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आज रिंगरोडवरील छत्रपती चौकात चक्काजाम रिपीट आज रिंगरोडवरील छत्रपती चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय होती भारतनगर साळुंके पार्क या परिसरात नियमित पाणीपुरवठा करावा ड्रेनेज लाईन पूर्ण व्हावी झोपडपट्टी कार्ड ऐवजी प्रॉपर्टी कार्ड मिळावं त्याचबरोबर परिसरातील आरोग्याचे प्रश्न दूर करावेत अशी मागणी करत बाळासाहेबांची शिवसेना आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे चक्काजाम आंदोलन केल्यामुळे चौकाच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यावेळी उपस्थित महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं तसेच पंधरा दिवसात मागण्या मान्य न झाल्यास पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महापालिकेला घालण्याचा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला या आंदोलनात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष सोमनाथ घोडेराव शिवसेना शाखाप्रमुख गोविंद प्रकाश या आंदोलनात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष सोमनाथ घोडेराव शिवसेना शाखाप्रमुख गोविंद वैदू प्रकाश अंगरखे विनोद शिंदे तानाजी निकम धर्माजी कांबळे राजू लोंढे विमल कांबळे रेश्मा शिंदे माया चव्हाण यांच्यासह भागातील महिला आणि दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा